मी हॉस्टेलमधून घरी आल्यापासून माझी आई माझ्याशी थोडी वेगळी वागू लागली होती. बाबा काही वर्षांसाठी परदेशात गेल्यामुळे घरी आई एकटीच होती. ती अजूनही तरुण होती. तिने मला रोजच तिच्या आंघोळीच्या बाथरूममध्ये कधी पाणी घालायला तर कधी पाठीला साबण लावायला बोलवणं सुरू केलं होतं. एके दिवशी चुकून माझा हात तिच्या पाठीवरून फिरला तेव्हा आईच्या अंगात असं काही संचारलं की तिने जागीच माझा. आज पुन्हा मला तो दिवस आठवत होता जेव्हा मी माझ्या वडिलांच्या लग्नात फिरत होतो. आज पूर्ण 15 वर्षांनंतर पुन्हा माझ्या डोळ्यासमोर माझी दुसरी आई आली होती. बाबांनी माझी जन्मदेती आई गेल्यानंतर दुसरं लग्न केलं तेव्हा मी 5 वर्षांचा होतो. दुसऱ्या आईने आमच्या घरात पाऊल टाकलं तेव्हापासून माझ्या मनात तिच्याबद्दल आईची भावना कधी जागृत झालीच नाही. मला तिचा सारखा तिरस्कार वाटत होता. मी तिच्यासोबत एकच छताखाली राहू शकणार नव्हतो म्हणून मी 5 वर्षांचा असतानापासून बाबांनी मला हॉस्टेलमध्ये टाकलं होतं. हॉस्टेलमध्ये जाण्याची जिद्दही माझीच होती. मी ज्या हॉस्टेलमध्ये राहत होतो ते फार हायफाय हॉस्टेल होतं. माझे बाबा फार श्रीमंत होते त्यामुळे त्यांनी मला कुठल्याही गोष्टीची कमी भासू दिली नव्हती. आज तब्बल 15 वर्षांनंतर मी घरी परतलो होतो. माझ्या जन्मदेत्या आईला जाऊन आज 17 वर्ष झाले. तिचं श्राद्ध असल्याकारणाने 15 वर्षांनंतर मी पुन्हा माझ्या घरी आलो होतो. आज जेव्हा मी अरुणा आईला बघितलं तेव्हा तर मी तिला बघतच राहिलो. अरुणा आई माझी सावत्र आई होती. ती आता 40 वर्षांची झाली होती पण अजूनही तिची सुंदरता तशीच होती. मी तर म्हणेन ती अजूनच सुंदर झाली होती. माझ्या आईच्या श्राद्धाच्या कामाकरता ती पळतच कामं करत होती. तिला माझ्या आईचा बराच लळा दिसत होता. तशी तर ती आईला कधी भेटली नव्हती. कदाचित बाबांनी तिला माझ्या प्रेमळ आईबद्दल माहिती दिली असावी. श्राद्धाची पूजा झाल्यानंतर माझ्या आईच्या फोटोकडे पाहून माझ्या डोळ्यात अश्रू आले होते. मला असं भावूक झालेलं पाहून अरुणा आई माझ्याजवळ आली. तिने मला मिठी मारली होती. भावनेच्या भरात मीही तिला बिलगलो होतो. तासाभरात श्राद्धाची पूजा आटोपली. आलेले पाहुणेही आपापल्या घरी जायला निघाले. मी फ्रेश होण्यासाठी माझ्या खोलीत गेलो. काही वेळातच अरुणाई माझ्या खोलीत आली. येताच तिने माझ्या डोक्यावरून हात फिरवला. ती म्हणाली, विराट तू आता बरा आहेस ना? पुढे ती म्हणाली, ताईला जाऊन आता 17 वर्ष होत आलीत. अजूनही तिच्या आठवणीतून आपण कोणीही बाहेर निघू शकलो नाही पण तू सारखा ताईची आठवण काढत बसू नकोस. आता मी आहे ना? असं बोलून अरुणाने पुन्हा मला जवळ घेतलं. तिचा वारंवार होणारा स्पर्श काही वेगळेच संकेत देत होता. तसं मला तर तिच्याशी बोलायला अजिबात इंटरेस्ट नव्हता कारण माझ्या मनात तिच्याबद्दल राग होता. हळूहळू माझा राग प्रेमात बदलत होता असं मला जाणवत होतं. अरुणा एवढी सुंदर आणि कोमल होती की तिच्याकडे पाहून कोणाही पुरुषाचा राग निवळेल. कदाचित बाबांनी तिची सुंदरता पाहून तिच्याशी लग्न केलं असेल. आई माझ्याशी बोलत असताना तिथे पिंकीही आली. पिंकी माझी 15 वर्षांची सावत्र बहीण होती. आल्यापासून घाईगडबडीत पिंकीला मी भेटलोच नव्हतो. तिला पाहून मी जागचा उभा राहिलो कारण पिंकीही तिच्या आईप्रमाणे सुंदर आणि कोमल झाली होती. आता तर ती तारुण्यात येत होती. त्या दोघी माझ्या खोलीत आल्या तेव्हाच बाहेरून बाबांचा आवाज आला. त्यांनी मला हाक मारली. हॉलमध्ये जाताच बाबांनी मला प्रश्न केला की मग आता पुढे तुझा काय प्लॅन आहे? मी त्यांना म्हणालो, तसा खास काही नाही, उद्याच मी हॉस्टेलला निघणार आहे. माझं उत्तर ऐकून बाबा म्हणाले, विराट मी 6 महिन्यांकरता आपल्या कंपनीच्या कामासाठी बाहेर परदेशात जात आहे. आता तुला तुझ्या आईची आणि बहिणीची काळजी घेण्यासाठी काही दिवस इथेच थांबावं लागेल. मी तर थांबण्याच्या उद्देशाने आलो नव्हतो. बाबा म्हणाले, तुझ्या सरांना सांगून तुझे लेक्चर मी ऑनलाईन शिफ्ट करून घेतो. बाबांनी तर आधीच सगळं प्री प्लॅन करून ठेवलं होतं. मी त्यांना नकार देऊ शकलो नाही कारण ते म्हणाले, माझ्यानंतर घरातील कर्ता पुरुष तू आहेस. बाबांचं सगळं म्हणणं मला पटलं होतं. बाबा मला ज्यांच्यासाठी घरी ठेवत होते त्या दोघं महिलांमध्ये गुरफटून मी असं काही करून बसणार होतो याची मला जराही कल्पना नव्हती. दुसऱ्या दिवशी बाबा त्यांच्या कामासाठी परदेशात जायला निघाले. बाबांनंतर अरुणा आणि पिंकीसोबत घरात पुरुष म्हणून मी एकटाच होतो. संध्याकाळी सुनील काका घरी आले. मागच्या 15 वर्षांपासून मी जास्त कोणाशी बोललो होतो तर ते सुनील काकांसोबत. आई गेल्यानंतर तेच मला जास्त जवळचे झाले होते. सुनील काका माझ्या खोलीत माझ्याशी गप्पा गोष्टी करत बसले होते. तेव्हाच अरुणा आई चहा नाश्ता घेऊन माझ्या खोलीत आली. ती नाश्त्याचा ट्रे ठेवायला जशी खाली वाकली तसा तिचा साडीचा पदर खाली सरकला होता. तेव्हा तर आम्हा दोन्ही पुरुषांची नजरही सरकली होती. तिने लगेचच पदर व्यवस्थित केला. आमच्या हातात नाश्त्याची प्लेट देऊन ती तिथून निघून गेली. अरुणाची सुंदरता पुन्हा एकदा माझ्या डोळ्यात बसली होती. ती दिसायला फार सुंदर होती. नाश्ता झाल्यावर सुनील काका त्यांच्या घरी जायला निघाले. काकांना 10 वर्षांचा मुलगा होता. काकांचीही फॅमिली होती. काकी जास्त कोणात मिसळायची नाही पण काका मात्र सगळ्यांशी बोलून चालून होता.
त्या दिवशी रात्री अरुणा माझ्या खोलीत आईस्क्रीम घेऊन आली. तिने अगदी तरुण मुलीप्रमाणे कपडे घातले होते. ती 40 वर्षांची होती, पण तिचं वय दिसून यायचं नाही. बाबा परदेशात काय गेले, आईने माझ्यासमोर तरुण मुलीप्रमाणे राहायला सुरू केलं होतं. मी तिच्याकडे होईल तेवढं दुर्लक्ष करत होतो, पण ज्याचा कंटाळा त्याचाच वानवळा असंच माझंही झालं होतं. मी जेवढं तिच्यापासून लांब पळत होतो तेवढं ती माझ्याजवळ येत होती. तिच्या वागण्यातून कधी कधी असं वाटायचं जणू ती मला तिचा मुलगा नाही मित्रच समजते. माझ्या मनातही तिच्याबद्दल आईसारखे भाव नव्हते. तेव्हा ती तिच्या हाताने अगदी प्रेमाने मला आईस्क्रीम भरवत होती, पण तिने स्वतःसाठी आईस्क्रीम आणलं नव्हतं. ती माझी सावत्र आई होती. मला वारंवार तिच्यावर संशय येत असायचा. तेव्हा मी तिला माझ्या हाताने आईस्क्रीम भरवलं. मी तर असं दाखवलं होतं की मी तिला प्रेमाने आईस्क्रीम भरवत आहे, पण माझ्या मनात तिच्याविषयी वेगळाच संशय होता. तिने अगदी हसूनच माझ्या हातून अर्धा वाटी आईस्क्रीम खाल्लं होतं. ती म्हणाली, मी जास्त गोडाचे पदार्थ खात नाही, पण आता तुझ्या प्रेमापोटी मी तुला नाही म्हणू शकले नाही. 15 वर्षांनंतर अरुणाचं प्रेम माझ्याप्रती जरा जास्तच झळकताना दिसत होतं. असो, असंच दुसऱ्या दिवशी मी नाश्ता झाल्यानंतर माझ्या खोलीत बसून ऑनलाईन लेक्चर करत बसलो होतो. 12:30 वाजता मी लेक्चरमधून फ्री झालो. त्यानंतर मी खोलीतून बाहेर आलो. तसं मला काही महिलांचा गोंगाट ऐकायला आला. बाहेर हॉलमध्ये अरुणा आईच्या मैत्रिणी बसलेल्या दिसल्या. मला पाहून त्या महिला माझं कौतुक करू लागल्या की मी आता फारच हँडसम झालोय. त्यांच्याशी नॉर्मल हायबाय करून मी पुन्हा माझ्या खोलीत जाऊ लागलो. खोलीच्या दरवाजात येताच माझ्या कानावर तेथील एका महिलेचं बोलणं पडलं. ती आईला म्हणत होती, अरुणा तुझी तर मज्जा आहे, कारण तुझ्या घरात एवढा तरुण आणि सुंदर मुलगा वावरत आहे. तशी याची तुला कुठल्या कुठल्या कामात मदत होते, तू याच्याकडून हवं ते काम करून घेऊ शकतेस ना. आईच्या मैत्रिणीला नेमकं माझ्याबद्दल काय बोलायचं होतं, त्या बायका कुठल्या कॅटेगरीच्या होत्या हे त्यांचं त्यांनाच माहीत. त्यांच्यावर दुर्लक्ष करून मी माझ्या खोलीत शिरलो. संध्याकाळी अरुणा आणि पिंकी दोघीही मार्केटमध्ये गेल्या होत्या. जेव्हा त्या मार्केटमधून परत आल्या तेव्हा पिंकी पळतच माझ्या खोलीत मला बोलवायला आली. ती म्हणाली, दादा आमची स्कूटी घसरली व आमचा छोटासा अपघात झाला. आईला पायाला बराच मुकामार बसलाय. दादा आईला हात धरून घरात आणायला प्लीज माझी मदत कर. मी एवढाही निर्दयी नव्हतो, म्हणून मी माणुसकीच्या नात्याने आईची मदत करायला गेलो. तिची हालत पाहून तिला चालायला जमणार नाही हे मी समजलो होतो. तेव्हा मी तिला कडेवर धरलं व तिच्या बेडरूममध्ये घेऊन गेलो. बेडरूममध्ये गेल्यावर तिच्या गुडघ्याला मी क्रीम लावून देऊ लागलो. क्रीम लावून दिल्यानंतर आई म्हणाली की आता मला फार आराम मिळत आहे. मी तिच्या पायाला क्रीम लावून मसाज करून देत होतो. तो सुनील काका मला तिच्या खोलीबाहेर उभे दिसले. सुनील काकांनी मला आवाज दिला तसा मी आईच्या खोलीतून बाहेर पडलो. काका मला माझ्या खोलीत घेऊन गेले. ते म्हणत होते, ज्याप्रकारे या अरुणाने तुझ्या बापाला वेड केले तसंच आता ती तुलाही तिचा गुलाम बनवण्याच्या प्रयत्नात दिसत आहे. अजूनही वेळ गेली नाही, त्या बाईच्या नको त्या गोड बोलण्याला भाळू नकोस. अरुणा ही कशी बाई आहे हे तुला लवकरच समजेल. काकांचं बोलणं मला काही समजलं नव्हतं, पण अरुणा माझ्याकडून माझी इच्छा नसतानाही बरेच कामं करून घेत होती हे मात्र खरं होतं. असेच पुढचे 2 दिवस उलटले. 2 दिवसांपासून अरुणा आईने आंघोळ वगैरे केली नव्हती, कारण तिला बारीक कणकणीही आली होती. 2 दिवसांनंतर पिंकी मला बोलवायला माझ्या खोलीत आली. आईला तुझी मदत हवी आहे असं सांगून ती माझ्यासमोर उभी होती. पिंकी 15 वर्षांची झाली होती. ती आता एवढी लहान नव्हती. तीही माझ्यासमोर अगदी छोटे कपडे घालून फिरत असायची. अनेक वेळा माझी नजर तिच्यावर फिरली होती. खास करून पिंकीबद्दल बोलण्यासाठी मी आईच्या खोलीत गेलो. तिथे जाताच आईने मला तिच्या आंघोळीचं गरम पाणी काढायला सांगितलं. त्यानंतर तिने बाथरूममध्ये जाण्यासाठीही माझी मदत घेतली. तिला बाथरूममध्ये सोडायला जात असताना आईचा मला फार स्पर्श होत होता, जो की मला थोडा विचित्र वाटत होता. तिला बाथरूममध्ये सोडून मी माझ्या खोलीत जायला निघालो. तशी पिंकी माझा हात पकडून मला तिच्या खोलीत घेऊन गेली. तिने काढलेली पेंटिंग दाखवायला ती मला तिथे घेऊन गेली होती. पिंकीला चित्र काढण्याची फार आवड आहे हे मला त्या दिवशी समजलं होतं. मी तिच्याकडे बसून कधीच गप्पा गोष्टी केल्या नव्हत्या. तिने मला चित्र दाखवलं, त्यात तिने आमच्या परिवाराची फॅमिली पेंटिंग बनवली होती, जी पिंकी फार खुश होऊन मला दाखवत होती. ती पेंटिंग पाहून मला अजिबात आनंद झाला नव्हता, कारण मी अरुणाला आणि पिंकीला कधीच माझी फॅमिली समजलं नव्हतो. पेंटिंग पाहून मी माझ्या खोलीत जाऊ लागलो. खोलीत जात असताना माझी नजर पुन्हा अरुणाच्या खोलीत गेली. ती तेव्हा नुकतीच आंघोळ करून बाहेर आली होती व तिच्या पाठीला उलट्या हाताने क्रीम लावण्याचा प्रयत्न करत होती. तिचा हात पूर्णपणे पाठीपर्यंत जात नव्हता, कारण तिला हातालाही मार बसला होता. तेव्हा मी तिच्या खोलीत शिरलो. मला पाहून सुरुवातीला ती लाजली होती,
पण जसं मी हातावर क्रीम घेऊन तिच्या पाठीवर लावू लागलो तशी ती माझ्यासमोर अगदी फ्री झाली. जसा माझा हात तिच्या पाठीवरून फिरत होता तसं माझ्या शरीरातून एक वेगळीच लहर जात होती. त्यावेळी मला काय झालं होतं कोणास ठाऊक. मी जोराने तिचे खांदे पकडले तशी ती माझ्या दिशेने वळली. माझ्यावर ओरडून तिने मला खोलीतून बाहेर काढलं होतं. तिचं माझ्यावर ओरडणं मला अजिबात आवडलं नव्हतं. मला एवढा राग आला की हातातील लोशनची बॉटल खाली फेकून मी माझ्या खोलीत निघून गेलो. तासभर मी माझ्या खोलीचा दरवाजा उघडलाच नव्हता. त्यानंतर मी सुनील काकांना फोन केला. काका माझा मित्र, भाऊ, सका सगळं काही होते. अरुणा माझ्यासोबत उद्धटपणे वागली ते सगळं काही मी काकांना सांगितलं. काका नेहमी मला समजून घ्यायचे. मी त्यांना काही दिवस माझ्यासोबत घरी राहण्यास बोलावलं. त्यांचं काम सोडून ते माझ्यासाठी यायला तयार झाले. काहीच वेळात ते आमच्या घरी आले. काका घरी आले तेव्हाच मी खोलीचा दरवाजा उघडला. दुपारच्या जेवणासाठी मी काकासोबतच बसलो होतो. आताही अरुणाई काकांसमोर माझ्याशी अगदी हसून वागत होती. तिची उद्धट वागणूक मी आधीच काकाला सांगितली होती. जेवण झाल्यानंतर काका माझ्या खोलीत आराम करायला गेला. त्यानंतर मी गार्डनमध्ये झाडांना पाणी घालत होतो. हिरवळ पाहिली की माझं मन हलकं होत असे. तेव्हा मी झाडांना पाणी घालत होतो अचानक मागून अरुणा आई आली. ती माझ्या खांद्यावर हात ठेवून माझ्याशी हसू लागली. मला तिचा राग आला होता म्हणून मी तिचा हात अगदी जोराने झटकला. तेव्हा ती म्हणाली, विराट तुझ्या आईला माफ नाही करणार का? तसं बघायला गेलं तर चूक माझी होती. मी तिचा हात पकडला तेव्हा मी कोणत्या विचारात होतो हे माझं मलाही समजलं नाही. माझी चूक असली तरीही मला तिच्याशी बोलायचं नव्हतं म्हणून मी तिच्यापासून पाठ फिरवून उभा होतो. पुढे ती म्हणाली, सुनील काकाला तू घरी का बोलावलंस? तुला काही बोलायचं असेल तर तू माझ्याशी बोलू शकतोस. माझ्यासोबत तू वेळ घालवू शकतोस. काकांना बोलवायची काय गरज होती? मी तिला म्हणालो, तुझ्यापेक्षा मला काका समजून घेतात. मला कोणाशी बोलायचं आहे आणि कोणाशी नाही हे तू ठरवणारी कोण? मी तिच्याशी रागात बोलत होतो तेव्हा तिने माझ्या छातीवर हात ठेवला व म्हणाली, विराट तुझं डोकं शांत झालं की तू माझ्याशी बोलायला येऊ शकतोस. तुला काही जरी हवं असेल तर तू माझ्याकडे बिंदासपणे ये. असं बोलून ती तिथून निघाली. तसं माझं तिच्याकडे काही काम नव्हतं तरीही मी तिच्याशी हुज्जत घालण्यासाठी तिच्या खोलीत जायचं ठरवलं. अरुणाईच्या खोलीजवळ येताच मी तिला बाबांशी फोनवर बोलताना ऐकलं. या वयातही ती बाबांशी अगदी रोमॅन्टिक गोष्टी बोलत होती. तिला एक 15 वर्षांची मुलगी होती याचीही तिला लाज दिसत नव्हती. अजूनही आईबाबांमधील प्रेम संपता संपत नव्हतं. अजून काही वेळ मी तिचं बोलणं ऐकलं असतं तर मी माझ्या आवाक्याबाहेर पडून काय करून बसलो असतो हे माझं मलाही कळलं नसतं. 15 वर्ष मुलांच्या हॉस्टेलमध्ये राहिलेल्या मुलासमोर एक सुंदर तरुणी वारंवार तिची सुंदरता वेगवेगळ्या प्रकारे प्रदर्शित करत असेल तर कोणाही मुलाचं मन जलविचलित होणारच. त्या दिवशी रात्री मी माझ्या खोलीत झोपलो होतो तेव्हा वारंवार मला अरुणाचे दुपारी मी ऐकलेले रोमॅन्टिक बोल आठवत होते. तेव्हा मी अचानक बेभान झालो. आज तिच्यावरचा राग माझ्याकडून काही वेगळ्या पद्धतीने बाहेर पडणार होता. तेव्हा मी माझ्या खोलीतून बाहेर आलो. अरुणाच्या खोलीबाहेर येताच मला आतून विचित्र आवाज येऊ लागले. आठ डोकावून पाहिलं तर ती मला काकांसोबत दिसली. म्हणजे मी समजत होतो ती अरुणा तशीच होती. तर तिने मलाही रिझवण्याचा प्रयत्न केला होता पण अजून मी तिच्या सुंदरतेपुढे बिघडलो नव्हतो. त्यावेळी थेट मी अरुणाच्या खोलीत शिरलो. मला समोर पाहून ते दोघेही दचकले होते. काका म्हणाले, विराट मी तुला म्हणालो होतो ना की ही बाई बिलकुल सरळ नाही. तिने आधी तुझ्या बापावर डोळे टाकले आणि आता तुझ्यावर तिची नजर आहे. तुझ्याकडे तिची डाळ शिजली नाही तर ती माझ्याकडे नको ती इच्छा व्यक्त करू लागली. पैशांसाठी तिने तिच्याहून 15 वर्ष मोठ्या माणसाशी लग्न केलं आणि आता तिला प्रेमाची गरज भासत आहे तर तुझ्या माझ्यासारखे तरुण ती प्रेमासाठी शोधत आहे. काका बोलत असताना अरुणा हातावर हात धरून उभी होती. तिची चूक असल्यासारखी ती तिथे उभी होती. मी काकाला म्हणालो, काका तू अगदी बरोबर बोलत आहेस. मलाही माझ्या आईचा चांगलाच अनुभव आला आहे. ती नेहमीच माझ्याशी तिच्या मुलाप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करते. मला ती आपलासं म्हणून वागवते. पण तू माझ्या डोक्यात तिच्याबद्दल जे काही वाईट बिंबवलं आहेस त्यामुळे मी तिला वाईट समजत राहिलो. मी घरी आल्यापासून अरुणा आईचं वागणं बघत होतो. काकांनी मला तिच्याबद्दल जे काही सांगितलं होतं तशी ती अजिबात वागत नव्हती. ती तर मला पिंकीपेक्षा जास्त जीव लावायची. अरुणा आई आता तरी काही बोल. मी असं बोलताच अरुणा आईच्या डोळ्यात अश्रू दाटले. ती म्हणाली, विराट तुला तुझ्या काकांचा खरा चेहरा लक्षात आला तर. गेल्या 15 वर्षापासून मी माझ्या मुलाच्या प्रेमासाठी तरसत होते. नेहमी मी तुला फोन करायचे पण तुझ्या काकांनी तुझा नंबरही बदलला. ते मला सांगत असायचे की विराटला तुझ्याशी बोलायचं नाहीये. मी तुझ्यासाठी बरेच संदेश त्यांच्याकडे पाठवले होते पण त्यांनी कधीच माझा निरोप तुझ्यापर्यंत पोहोचवला नाही.
सुनील काकांनी अरुणा आईबद्दल माझ्या मनात नको नको त्या गोष्टी भरल्या होत्या. माझी तिच्यावर वाईट नजर फिरण्याइतपत त्यांनी मला नको नको ते वाईट शिकवलं होतं. माझ्याकडून पाप करून घेऊन काकाला आमचं घर फोडायचं होतं. अरुणा गरीब घरातली मुलगी होती. बाबांनी माझा सांभाळ करण्यासाठी तिच्याशी लग्न केलं होतं. पण मी सुनील काकाच्या गोष्टी ऐकून एवढ्या लहानपणीपासून माझ्या बाबा आणि आईपासून लांब झालो. मी तिला नेहमी सावत्र समजत राहिलो, पण ती माझ्यावर सक्याप्रमाणे प्रेम करत होती. त्या दिवशी तिची मैत्रीण तिला म्हणाली की तू तुझ्या सावत्र मुलाकडून कुठलीही कामं करून घेऊ शकते. तेव्हा माझ्या बाबतीत ती सावत्र शब्दही तिच्या मैत्रिणीकडून ऐकू शकली नव्हती. तिने तेव्हाच तिच्या मैत्रिणीला घरातून हाकलावून लावलं होतं. त्याच दिवशी मला आईचं निस्वार्थी प्रेम दिसून आलं होतं. काकाची तिच्यावर वाईट नजर होती, त्यासाठीच तो सारखा घरी यायचा. गेल्या कितीतरी वर्षापासून मी सापाला दूध पाजत होतो, पण आता जेव्हा मला सगळं काही लक्षात आलं होतं तेव्हा मी काकाला माझ्या घरातून हाकलावून लावलं. माझ्या बाबांनंतर घरातला कर्ता पुरुष मी होतो. माझ्या आई आणि बहिणीची जबाबदारी माझी जबाबदारी होती. ज्या व्यक्तीने माझ्या आईवर वाईट नजर टाकली होती त्याला मी काकाचं काय कुठलंच नातं लावू शकत नव्हतो. त्या दिवसापासून मी अरुणा आईला तिच्या नावाने हाक मारायचं बंद केलं व आई म्हणून हाक मारू लागलो. आईने तिची चांगली वागणूक आणि चांगला स्वभाव कधी सोडला नाही, त्यामुळे 15 वर्षांनंतर का होईना मला तिचं खरं प्रेम लक्षात आलं आणि काकासारख्या गोड बोलून विष उगळणाऱ्या सापाला मी ओळखू शकलो. मंडळी, आपलेच आपले भेदी असतात हे मात्र खरं. मंडळी, कशी वाटली ही कथा? ही कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकनवरही क्लिक करा. ऐकत रहा मनाचे बोल.